आजची जी कार्यवाही झाल्याचं मला सकाळी समजलेलं आहे. त्या ठिकाणी दोन शुगर साखर कारखान्यावर काही इन्कम टॅक्स अधिकारी आलेले आहेत. त्यांना जी काही माहिती लागणार आहे ते आमचे कार्यकारी संचालक त्या ठिकाणी देत आहेत, परंतु आधीची जी काही माहिती लागेल आम्ही त्यांना ती देणार आहोत. कारखाना सुरू होऊन जवळपास 13 वर्ष झालेले आहे. कंपनीज ऍक्ट खाली रजिस्ट्रेशन झालेलं आहे. कारखान्याचे संस्थापक माझे वडील कैलासवासी बाळासाहेब जगदाळे यांनी स्थापन केलेला हा साखर कारखाना आहे. कारखान्याचा कारभार अतिशय पारदर्शक आणि व्यवस्थित त्या ठिकाणी चालवला जातो. माझे वडील काही वर्षापूर्वी गेले, त्यांच्यानंतर मी हा सगळा कारभार पाहत आहे. कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार तिथं नाही. शेतकऱ्यांना जी FRP द्यायची असते ती FRP आम्ही दरवर्षी पूर्ण FRP किंवा FRP पेक्षा जास्त आतापर्यंत पैसे देत आलेलो आहोत. चालू वर्षाची सुद्धा 2021 पण FRP आम्ही 2640 रुपये जी होती ती आता पूर्ण केलेली आहे. FRP या संदर्भात चौकशीला सामोरं जायला तयार आहोत. तक्रार कुणी केली काय केली हे मी आता सांगू शकत नाहीये त्या ठिकाणी, परंतु मला नाही वाटत त्यातनं काही निष्पन्न होईल, कारण की वेळोवेळी आम्ही कर भरणा केलेला आहे आणि करत आलेलो आहोत आणि याच्या पुढे सुद्धा करणार आहोत. तुमचं अजून असं काही म्हणता येणार नाही. त्यांचं काम ते करत आहेत इन्कम टॅक्स, त्यामुळं असं काही आज तरी काही सांगता येत नाही. ओके सर. सुमित सोनवणे पत्रकार आलेले. सुमित सोनवणे ना फोटो घेतो फोटो नाही घेत.